सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा वाहतूक पथकानं सोमवारी माढा तालुक्यातील लवळ इथं छापा टाकून हातभट्टी दारूचा मोठा साठा जप्त केला. माढा तालुक्यातील मौजे लवळ इथं लवळ ते सापट्टे जाणाऱ्या रस्त्यानजीक गरड वस्तीमध्ये एक इसम होळी आणि रंगपंचमी सणानिमित्त हातभट्टी दारू साठा बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांच्या मदतीनं गरड वस्ती इथं छापा टाकला असता एक इसम जनावरांच्या गोठ्यात काळ्या रंगाची मोटार ट्यूब घेऊन बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं आपलं नाव नवनाथ महादेव गरड, वय 55, राहणार गरड वस्ती, लवळ तालुका माढा असं असल्याचं सांगितलं. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 8 मोटार ट्यूब आणि एक लहान मोटार ट्यूब ज्यामध्ये एकूण 655 लिटर हातभट्टीची दारू किंमत 65,500 रुपये मिळून आली. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवनाथ गरड याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हणमंत लक्ष्मण कारभारी यांनी फिर्याद दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशान्वये जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, PSI बजरंग बाडीवाले, PSI मोहम्मद शरीफ शेख, PSI राजेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सुरवसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हणमंत कारभारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड, कुर्डुवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल हराळे, पोलीस नाईक दाढे यांनी बजावली.